पहिली बातमी उन्हाच्या काहिलीनं लाही होणाऱ्या नागरिकांची आणि वन्य प्राण्यांचीही. धक्कादायक बातमी नागपूरमधून. वॉटर पार्कमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झालाय. क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झालाय. तर एक तरुण अत्यवस्थ आहे. 21 वर्षाचा सागर सहस्रबुद्धे आणि 19 वर्षाचा अक्षय बिंड यांचा मृत्यू झालाय. तर नेहल मोटघरे हा 21 वर्षांचा तरुण अत्यवस्थ आहे. या वॉटर पार्कमध्ये ज्या ठिकाणी कृत्रिम लाटा तयार केल्या जातात तिथे तिघेही खेळत होते. तिथेच या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमर, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. या घटनेमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झालाय. काय नेमकं घडलं होतं आणि कशा प्रकारे आता या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत? अमर, तुमच्याकडनं ही माहिती घेऊयात. मात्र तत्पूर्वी आपण एक महत्वाची बातमी पाहूयात. वॉटर पार्क मधल्या सूचनांचं पालन करायला हवं. वॉटर पार्क मधल्या नियंत्रण रेषांच्या पुढे जाऊ नका. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा. लहान मुलांना उथळ पाण्यातच खेळू द्या. वॉटर पार्कच्या परिसरामध्ये धावू नका. या जर का सर्व गोष्टी आपण पाळल्या तर आपला जो आनंद आहे तो नक्कीच द्विगुणित होऊ शकेल. नागपूरची ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता वॉटर पार्क मधल्या सुरक्षिततेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत थेट नागपूरहून. अमर, ही घटना घडल्यानंतर या वॉटर पार्कच्या सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच वॉटर पार्कमधल्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. काय नेमकं ही घटना घडल्यानंतर पोलीस तपास करतायत? काय आत्ताचे ताजे अपडेट्स आहेत? भूषण, ही जी घटना घडली आहे ती आज दुपारी 1:30 सुमारास घडली आणि वॉटर पार्कचा जो पार्ट आहे तिथे कृत्रिम लाटा तयार करण्यात येत होत्या आणि या कृत्रिम लाटा जिथे तयार होत होत्या तिथे सुमारे 400 ते 500 लोक होते. अतिशय गर्दी होती. लाईफ गार्ड कुठे होते हे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहे. हे ते तीन तरुण होते. तिथे 6 फुटापर्यंत त्या खोली आहे. त्या एका तिथला भाग जो आहे तिथे त्यांनी इशाऱ्याची एक पाटी सुद्धा लिहिलेली आहे पण ती अतिशय लहान अक्षरात आहे. नेमकी काय परिस्थिती होती याचा पोलीस आता तपास करत आहे. पण जेव्हा कृत्रिम लाटा तयार होतात तेव्हा पाय जमिनीवर म्हणजे पाण्यात असताना टेकवणं फार अवघड असतं आणि अशा वेळेस त्या लाटांमुळे त्यांचा बॅलन्स गेला का किंवा त्यांची परिस्थिती कशी होती. वरती प्रचंड ऊन होतं कारण की नागपूरचं आजचं तापमान 45 वरती आहे. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती होती हे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर स्पष्ट होईल. पण या संपूर्ण घटनेमुळे लाईफ गार्ड कुठे होते, इथले सुरक्षा रक्षक कुठे होते याचा सगळा तपास करत आहे. इथे अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी पण पोहोचलेले आहेत. पोलीस अधिकारी पण पोहोचले आणि ते संपूर्ण याचा तपास करत आहे. भूषण, नक्कीच अमर, या सगळ्या घटनेनंतर आता पोलीस तपास करत आहेत. तुझ्यासोबत काही अग्निशमन अधिकारी सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं काय अधिक माहिती मिळते? आता आपल्यासोबत अग्निशमन अधिकारी आहे, डेप्युटी चीफ ऑफिसर आहे अग्निशमन दलाचे. त्यांनी पुन्हा परिस्थितीचा इथला आढावा घेतलाय. सर, आता तुम्ही जो आढावा घेतला काय तुमच्याकडे माहिती आलेली आहे त्याबद्दल? प्रथम मला असं सांगावं वाटते की क्रेझी कॅसल पार्कला जो वेव स्विमिंग पूल आहे त्यामध्ये फायर ब्रिगेडला इन्फॉर्म केलेलं नाही हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय ते आमचं इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. पण तरीसुद्धा आम्हाला असं माहिती पडलं थर्ड पार्टीकडून तर आम्ही आलेलो ॲज अ इन्व्हेस्टिगेशन करणार. माझ्या माहितीप्रमाणे इथे वेव स्विमिंग पूलला जवळपास 400 ते 500 लोक इथे स्विमिंग करत होते आणि हा असे हा असा स्विमिंग पूल या टाईपचा बनलेला आहे की 0 पासून तर 6 फीटपर्यंत तो डेप्थ आहे आणि त्याच्यानंतर स्विमिंगमध्ये स्विमिंग करता वेळेस ॲटोमॅटिकली 2 फीट लाटा वेव्ज होतात आर्टिफिशियल ते आणि
ते होत असल्यामुळं त्याची डेपची अगर पकडला तर जवळपास ते 8 फीट होता. परंतु असं निष्कर्ष, एक बेसिक निष्कर्ष निघून राहिला की त्या लाटा आर्टिफिशियल असल्यामुळे ते तिथे कोणालाही डीपमध्ये राहू देत नाही, ते 0 डेप्थवर आणतं. तर त्याच्यामुळं हा इन्सिडेंट कसा झाला, काय कारण होतं, हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि तो आम्ही इन्व्हेस्टिगेशन आता करत आहोत. भूषण, आता अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा या संपूर्ण घटनेचे, दुर्घटनेचे तपास करत आहे. पण जेव्हा लाटा येतात, खोली 6 फूट आहे पण वेव्ज नंतर अजून 2 फूट वाढतात आणि त्यानंतर ते तरुण नेमकं काय, दुर्घटना कशा पद्धतीने घडली, इथे काही सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा लागलेले आहेत, त्याच्याद्वारे सुद्धा, त्याच्या आधारावर सुद्धा हा तपास पुढे सरकणार आहे. भूषण, धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.